हरि ओम। मी दर्शना खुचरे, वसईगाव उपासना केंद्र। मी बापू परिवारांमध्ये 2002 पासून आहे। बापू परिवारांमध्ये परिवारात आल्यानंतर मला अनेक मोठे अनुभव आले। त्यात मी तुम्हाला फक्त 2 अनुभव सांगणार आहे छोटे। मी 2-2.5 वर्षापूर्वी खूप आजारी होते। हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं मला शुगर वाढल्यामुळे। शुगर वाढली म्हणून डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट केल्या। टेस्ट केल्या तर त्याच्यात मला किडनीचा दोष आढळला। त्यांनी मला 1 बॉटल रक्तसुद्धा चढवलं, कारण हिमोग्लोबिन एकदम 6 वर गेलं होतं। आणि सगळ्या टेस्ट झाल्यानंतर त्यांनी औषधं दिली, पण मला तिथे बरं वाटत नव्हतं। म्हणून मुंबईच्या डॉक्टरांकडे, किडनी स्पेशालिस्टकडे नेलं मला। तिथे त्यांनी सांगितलं की फार कठीण पथ्य दिलं मला त्यांनी सगळे रिपोर्ट बघून। अगदी बॉईल भाजी वगैरे असं, नॉनव्हेज बंद सगळं, तुमचे क्रिएटिनाइन वाढलेले आहेत, जर अधिक वाढले तर तुम्हाला डायलिसिस करायला लागेल। तर मला खूप हे झालं, डायलिसिस हे नको म्हणा वाटलं। पण मी बापूंना सांगितलं, बापू मला याच्यातून मुक्त करा की डायलिसिसची पाळी येऊ दे नको। तर मला असं, मी जात येत होते डॉक्टरांकडे, तर हळूहळू माझे क्रिएटिनाइन, मी बापूंना प्रार्थना करत होते की माझे क्रिएटिनाइन कमी होऊ दे, की मला डायलिसिसची पाळी येऊ दे नको। तसंच झालं, हळूहळू माझे क्रिएटिनाइन कमी होत गेले, कमी होत गेले। ते किडनीचे डॉक्टर पण म्हणाले, काय जादू केली तुम्ही, तुमचे क्रिएटिनाइन छान आहेत आता, काय तुम्हाला चिंता नाही, तुम्ही खूप मेंटेन करू शकता। पण मी पथ्य करत नव्हते, हां, एवढं कडक पथ्य मला होत नव्हतं। म्हणजे अगदी बॉईल भाजी, अळणी भाजी खायची बॉईल करून वगैरे, असं नॉनव्हेज नाही, भात नाही असं। तरी मी न पथ्य करता माझे क्रिएटिनाइन कमी झाले आणि त्याच्यातून मी मुक्त झाले। आणि माझे आता वारंवार मी करत असते टेस्ट, महिन्या 2 महिन्याने, तेव्हा बापूंना सांगत असते माझे क्रिएटिनाइन वाढू दे नको। पण तसेच माझे एखाद दिवशी 15 दिवसापूर्वी 2.2 होते, आणि आत्ता मी चेक केलं तेव्हा बापूंना सांगितलं माझे परत कमी हो दे, 15 दिवसांनी परत 1 झाले, 1.986 झाले, म्हणजे कमी झाले। तर मला असं, म्हणजे हे बापू कृपेमुळेच होतं, बापूंना मी नेहमी सांगत असते। तसाच माझा दुसरा अनुभव आहे, गेल्या वर्षी माझं डोळ्याचं ऑपरेशन होतं, मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं होतं। तर मी प्रथम किडनी डॉक्टरांना भेटले, ते म्हणाले की तुम्ही करू शकता ऑपरेशन, तसं काही नाही। पण त्या डॉक्टरांना चिठ्ठी लिहून दिली की मला गोळी कुठची द्यायची नाही ती। तर डोळ्याच्या डॉक्टरांनी सांगितलं, तुम्ही जर ही गोळी नाही घेतली तर तुम्हाला खूप त्रास होणार, मोतीबिंदू तुमचं जास्त वाढलेलं आहे। तर मी फक्त बापूंना प्रार्थना केली, आता बापू तुम्हीच माझं रक्षण करा। आणि डोळ्याचं ऑपरेशन फक्त 10-15 मिनटात केलं। मी बापूंचा तारक मंत्र सारखा म्हणत होते, 10-15 मिनटात ऑपरेशन झालं, मला कसली गोळी दिली नाही, काही नाही। पण मला काढीचाही त्रास झाला नाही, अजिबात वेदना झाल्या नाहीत, मी बापूंना सारखं सांगत होते। आता गोळीत न घेता मला वेदना होणारच ऑपरेशन केलं तर, डॉक्टर डोळ्याचे म्हणालेले तुम्हाला फार त्रास होईल। तर अजिबात, म्हणजे अजिबात मला त्रास न होत होता, मी त्याच्यातून एकदम चांगली झाले आणि बिलकुल मला त्रास नाही झाला। हे सगळं ही बापूंची अगाध लीलाच आहे, म्हणायला हरकत नाही। हरिओम श्रीराम अभद्नी।